लोक असं म्हणतात या ऍक्सिडेंट मध्ये एक दरिद्रवासी झाला. महामार्गावरती काल रात्री बसचा अपघात झालेला आहे, ज्यामध्ये बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू झालेला आहे. सगळीकडे पाहणी केलेली आहे, मात्र अनेक अपघात तिथे झालेले. काय तुम्ही एक गोष्ट महत्वाची सांगितली की समृद्धी महामार्गावर अनेक ऍक्सिडेंट झाले असं तुम्ही म्हणला. ही गोष्ट खरी आहे. दुर्दैवानं या महामार्गावर सातत्यानं कुठे ना कुठे अपघात होतात आणि हे आपल्याला गेल्या काही महिन्यात बघायला मिळतं. मध्यंतरी मी त्या भागात गेलो होतो, या रस्त्याने जावं हे मी ठरवलं, माझा रूट बदलला आणि त्या रस्त्याने जात असताना एके ठिकाणी गाडी लोक होते म्हणून थांबवली, नाहीतर कुठे लोकही भेटत नाही त्या रस्त्यात. आणि त्यांना विचारलं की तुमचा अनुभव काय, त्यांनी सांगितलं की या रस्त्याच्या संबंधीची महाराष्ट्रात फार चर्चा झाली, उदं झालं, पण आम्हाला सातत्यानं एखाद दुसरा अपघात बघायला मिळतो आणि त्याचं कारण कदाचित हा सायंटिफिक वे याचं नियोजन केलेलं नसावं आणि त्याचा दुष्परिणाम लोक मृत्यूमुखी पडतात. आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की लोक सांगत होते की एखाद दिवसा अपघात झाल्याने व्यक्ती गेली तर लोक असं म्हणतात या ऍक्सिडेंटमध्ये एक दरिद्रवासी झाला. तो सत्ता संबंध हा महामार्ग करण्याच्या काळामध्ये निर्णय घेण्यात, त्याचं नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या जबाबदारीची ज्यांच्या जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत न कळत दोषी ठरवतात. माझं म्हणणं एकच आहे की काय झालं असेल ते झालं दुःखद आहे. 25 माणसं जातात याच्या इतकं दुःखद तिथं दुसरं नाही, हे सतत होत आहेत. आम्ही एकच गोष्ट ऐकतोय की अपघात झाला, राज्य सरकारने 5 लाख रुपये दिले. आता हे 5 लाख आणि यामधून हे प्रश्न सुटणार नाहीत. झाले आतापर्यंत ते वाईट झालं. या संदर्भात या देशामध्ये रस्ते त्याचं नियोजन या संबंधीचं ज्ञान असलेले जे अत्यंत कर्तव्यगार असे लोक आहेत त्यांची एखादी टीम तयार करावी, संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी, कुठं चूक झालेली आहे, कशामध्ये चूक झालेली आहे ती शोधून करावी. आणि या प्रकारचे लोक जातात ही स्थिती आणि या प्रकारे वाढते अपघात आहेत ही स्थिती थांबवायला हातभार लावावी.